नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथीच्या पुस्तकातील पाठ जननायक बिरसा मुंडा तुम्हाला माहितीच आहे की आपण बिरसा मुंडा यांची जयंती पंधरा नोव्हेंबरला दरवर्षी साजरी करतो आपल्या भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जसे महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरू लोकमान्य टिळक चंद्रशेखर आझाद यांनी जसे काम केले तसेच या जननायक बिरसा मुंडा यांनी सुद्धा खूप मोलाचे कार्य या स्वातंत्र्य लढ्यात केलेले आहे त्याचाच अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला त्यांचे जन्मगाव उलिहातू हे जवळ आहे बघा ह्या बिरसा मुंडा यांच्या वडिलांचे नाव सुगाना तर आईचे नाव कर्मी असे होते त्यांचं जन्मगाव उलिहातू नावाचं आहे हे जवळ आता ते झारखंड या राज्यामध्ये आहे बिरसाचे आई वडील शेतमजूर होते घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता बघा ह्या बिरसा मुंडा यांच्या आईवडील शेतमजूर होते त्यांच्या गावात शाळा नव्हती म्हणून ते मामाकडे शिक्षणासाठी गेले बिरसा मुंडा यांना शिक्षणाची तर आवड होतीच पण त्याबरोबर त्यांना संगीत आणि नृत्यसुद्धा खूप आवडायचे तो काळ पारतंत्र्याचा होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता इंग्रजांनी आपल्या संपूर्ण देशालाच गुलाम बनवून ठेवलं होतं म्हणजे ते सांगतील तेच सर्व आपल्या देशातल्या लोकांनी ऐकायचं आणि तसंच राहायचं मग याच्यातून आदिवासी लोकंसुद्धा सुटले नव्हते आदिवासी लोकांचा जंगलांवर पारंपरिक अधिकार असतो म्हणजे जंगलातली वनसंपत्ती झाडं यांच्यावर आदिवासी लोकांचा हक्क असतो पण या इंग्रजांनी वन कायदा केला त्यांनी एक असा नियम ठरवून दिला की या जंगलांवर सुद्धा आमचाच अधिकार असेल त्यामुळे आदिवासी लोक इंग्रजांवर खूप चिडले होते त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता अठराशे चौऱ्याण्णव साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने अठराशे पंच्याण्णवमध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उकडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण उठाव बघा दुष्काळही पडला होता तरीसुद्धा इंग्रज सरकारने अवाजवी म्हणजे नको तेवढा शेतसारा म्हणजे कर गोळा करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे सगळे लोक चिडले होते मग बिरसांनी जनआंदोलन पुकारले आणि मग इंग्रजांनी रागवून बिरसा मुंडा यांना तुरुंगात टाकले त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली त्यांना बाग या तुरुंगात डांबण्यात आले मग त्यांनी उलगुलान पुकारला उलगुलान म्हणजे काय सर्वांनी मिळून एकाच वेळी इंग्रजांविरोधात लढा उभा करायचा अठराशे सत्त्याण्णव नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या ब्रिटिशांना जेरीस आणले परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे चारशे आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले मुलांनो बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली अनेक आदिवासी क्रांतिकारक या लढाईसाठी पुढे आले परंतु इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रांपुढं त्यांचा टिकाव लागू शकला नाही आणि एका नदीकाठी लढाई झाली त्यामध्ये सुमारे चारशे आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले होते आपल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार विरोधातही बंड पुकारले त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे बघा अवघ्या पंचवीस वर्षच हे बिरसा मुंडा जगले परंतु त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी आदिवासी समाजासाठी खूप कार्य केले त्यांना संघटित केले ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले जे जमीनदार जहागीरदार लोक आदिवासी लोकांचा फायदा घ्यायची आर्थिक शोषण करायची त्यांच्या विरोधात सुद्धा या बिरसा मुंडा यांनी बंड पुकारले त्यामुळेच आदिवासी समाज हा त्यांना आपला नेता मानतो आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या सु इतिहासातसुद्धा त्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे मध्ये एकोणीसशेमध्ये मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला त्या ठिकाणी भीषण लढाई झाली बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली तुरुंगात त्यांच्यावर अनन्वीट अत्याचार करण्यात आले त्यामुळे नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला मुलांनो बिरसा मुंडा आपल्या आदिवासी बांधवांना काही मार्गदर्शन करत असताना इंग्रजी सैन्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करून त्यांना अटक करून कारागृहात म्हणजे तुरुंगात टाकले तुरुंगातसुद्धा त्यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आले अनन्वित म्हणजे खूप भयानक असे आणि त्यातच ते त्यांना वीरगती प्राप्त झाली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बिरसा मुंडा अमर झाले म्हणून लोकांनी त्यांना जननायक हा किताब दिलेला आहे मुलांना झारखंड शासनाने बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ तिथल्या वि एअरपोर्टला म्हणजे विमानतळाला बिरसा मुंडा एअरपोर्ट असे नाव दिलेले आहे तसेच तसेच बिरसा मुंडा म्युझियम म्हणजे बिरसा मुंडा यांच्या नावाने एक संग्रहालय तिथे तयार केले आहे आवडला का तुम्हाला हा पाठ तुम्ही या पाठाचे पुन्हा एकदा वाचन करून पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे धन्यवाद